यूथ सुपरवन सत्याचा बुलंद आवाज. अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा यूथ सुपरवन. दिनांक 15 फेब्रुवारी रोजी सोन येथील बेलेकरवाडी परिसरात असलेल्या चर्चमध्ये अनुक्रमे 10 आणि 11 वर्ष वयाच्या मुलींचा लैंगिक छळ आणि अत्याचार केल्याच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात 16 फेब्रुवारी रोजी 354-376 बालकांचे लैंगिक अत्याचार कायदा कलमप्रमाणे उत्तम वैरागर, संजय वैरागर, सुनील गांगावणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्व प्रकाराचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाज आणि राष्ट्रीय श्रीराम संघाचे सागरबेग यांच्या वतीने सोनई गावात मोठ्या संख्येने पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी पोलिसांना निवेदन देण्यात आलंय. आता जिथं बघा ब्राह्मणीमध्ये जी घटना झाली सेम आरोपी या घटनेत आहे. म्हणजे कुठंतरी हा मोठा षडयंत्र आहे आणि याच्यात विदेशी फंडिंग आहे. आम्ही त्यावेळेस पण प्रशासनाला निवेदन दिले का तुम्ही याच्यात विदेशी फंडिंग झालेली आहे का. हे लोक पंजाबवरून येऊन मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन इथं धर्मांतरला पुऱ्या महाराष्ट्रभर फिरताय. यांना पैसा येतो कुठून? आत्ता काल जेव्हा याला अटक झाली तर हजारोच्या संख्येने पुणे गाड्याचे पासिंग असतील, मुंबई पासिंग असतील, अनेक गाड्या बाहेरून आलेले इथं पोलीस स्टेशनला जमलेले होते. एवढे गाड्या येता कसे? जर तो माणूस साधारण आहे, सर्वसाधारण घरातला माणूस आहे, त्याच्यासाठी एवढी प्रशासन, एवढे लोक आणि बाहेरून लोक येतात आणि त्याला मदत करता. कुठंतरी याच्यात आर्थिक व्यवहार आहे आणि या बलात्काराची चौकशी होऊन त्याच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे. आणि हा 2 पोरीचा बलात्कार नाहीये, अनेक चर्चमध्ये असंच चालतंय. कुठंतरी ज्या मुलींशी होतंय या पोरी सगळ्या गरीब, मागासवर्गीय आणि गरीब परिस्थितीतल्या मुली असल्यामुळं हे समोर येत नाही. कुठेतरी मदतीचं आव्हान आणायचं आणि आता गरिबांना आपलंसं करायचं आणि त्यातून धर्मांतर पण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मोठ्या प्रमाणात धर्मांतर चालू आहे. आता ह्या घटनेमधली जी मुलगी आहे तिची आजी, तिच्या आजी आजारी असताना घरी हे लोक म्हणले तुम्ही इकडे येत जा, चर्चमध्ये तुमचा आजार बरा होईल आणि तिला गोळ्या, चॉकलेट, बिस्किटच्या नावाने तिथं बोलून तिच्यावर बलात्कार केला. हे सर्व एक ट्रॅप लावून केलं जात आहे. आतापर्यंत आपण पाहिलं असेल तर याच्यात आदिवासी समाज, मागासवर्गीय समाज याच्यात फसत होता. आता कुठेतरी मराठा समाज, माळी समाज, धनगर समाज मोठ्या प्रमाणात याच्यात धर्मांतर होतोय. तर याच्यात आपल्या सरकारने, राज्य सरकारने, केंद्र सरकारने याच्यात लक्ष घालण्याची खूप गरज आहे आणि प्रशासनाने गरज अशी प्रशासनाने पण याच्यात कडक कारवाई केली पाहिजे. IPS अधिकाऱ्यांच्या हस्ते त्याची चौकशी झाली पाहिजे, तेव्हा हे सगळे उघडकीस प्रकरणं येतील अशी मी सगळ्यांना विनंती करतो. सोनईजवळ मुलींवरती अत्याचाराची घटना घडलेली आहे, काय एकंदरीत थोडक्यात हा प्रकार आहे आणि पोलीस काय कारवाई यामध्ये करतात? सोनई पोलीस स्टेशन अंतर्गत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून 10 वर्षाच्या मुलींच्या बाबतीमध्ये अनुचित प्रकार घडल्याच्या अनुषंगाने सोनई पोलीस स्टेशन या ठिकाणी फिर्यादी याच्या फिर्यादीवरून 16 तारखेला 376-354 व बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा 3 व्यक्तींविरुद्ध दाखल करण्यात आलेला असून तिन्ही व्यक्तींना अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास सुरू. यामध्ये कुठेतरी काही धार्मिक कारणांचं कारण समोर येत आहे, त्यांना आम्ही दाखवणं किंवा धर्मांतराचाही काही प्रकार आहे का, काय पोलीस तपासत किंवा केलेली काय कसं? गुन्हा 16 तारखेला रात्री दाखल झालेला आहे. गुन्ह्याचा तपास सध्या सुरू आहे. तपासामध्ये त्या बाबींचा पुढच्या तपासामध्ये त्या बाबी लक्षात येऊ शकते. एक मोर्चा देखील पोलीस स्टेशनवरती आलेलो होता. त्यांची मागणी होती की संबंधित जे ठिकाण आहे, स्थळ जे आहे किंवा त्याच्यावरती कारवाई केली जावी आणि या प्रकरणाचा सखोल तपास करून यामध्ये आणखी कोण आहेत का सहभागी यांचा देखील शोध घेतला जावा. त्याच्यावर तुम्ही काय संबंधित मोर्चाच्या अनुषंगाने
त्यांनी जी मागणी केलेली आहे त्या बाबतीमध्ये ज्या गुन्ह्याशी संबंधित किंवा गुन्ह्याशी संबंधित जी गुन्हेगारांवरती कारवाई करणं हे पोलिसांचं प्रथम कर्तव्य आहे. त्याप्रमाणे ती कारवाई केली जाईल व जागेसंदर्भात किंवा प्रार्थनास्थळासंदर्भातले जे काही कायदेशीर अधिकार आहेत त्या संबंधित विभागांना याच्या बाबतीतला सविस्तर अहवाल देखील आम्ही सादर करतो. न्यूज सुपरवन साठी वृत्त संकलन विभाग सोनई.